केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी, खासदार श्रीनिवास पाटीलजी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडेजी, राजेश टोपे, प्रकाश दादा, व्यासपीठावरील नावं एवढी आहेत की बरीच मोठी यादी आहे माझ्याकडं, बरेच जण बोलणार आहेत, सर्वच मान्यवर आणि ज्यांच्यासाठी आपण एकत्रित इथं आलो आहे अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी, ते आदरणीय शिवाजीराव पंडित दादा या कार्यक्रमाला अतिशय आवर्जून आम्हाला निमंत्रित करणारे अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, जयसिंह पंडित आणि सर्व संयोजन समिती, आपल्या सर्वांना जवळपास गेली 50-60 वर्ष या गेवराईच्या विकासाशी ज्यांचं नातं घट्ट जमलेलं आहे आणि या गेवराईच्या विकासात सुरुवातीच्या काळात सर्व आयुष्याचा उमेदीचा काळ ज्यांनी या गेवराईच्या विकासासाठी खर्च केला त्या आदरणीय दादांचा 85वा आज वाढदिवस होतोय. 85 वर्ष सतत कार्यरत राहणारे आणि महाराष्ट्र स्तरावर आणि जिल्हा स्तरावर अनेक जबाबदाऱ्या ज्यांनी पार पाडल्या त्यांच्या नेतृत्वाला नेहमी या भागातले प्रश्न सोडवून आपण सगळ्यांनी त्यांनी सोडवलेल्या प्रश्नामुळे पाठिंबा देत आला आणि महाराष्ट्राच्या क्षितिजापर्यंत हे नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पोचलं. जायकवाडीचा उजवा कालवा त्यांच्या आग्रहामुळं सुरुवातीला झाला पण तो होताना रोजगार हमी योजनेचा झाला कारण त्यावेळी काळच वेगळा होता. प्रकाशदादा सोळंकी, विजयसिंह पंडित ह्या सगळ्यांनी मधल्या काळात आग्रह केला आणि मला सांगितलं की दादांच्या काळात झालेला कालवा आहे याचं काहीतरी बघा. मला थोडीशी त्यात भर घालता आली. 14-1 किलोमीटरचं काम सुरू केल्याची व्यवस्था झाली आणि उरलेला जवळपास 78 किलोमीटरचा कालवा करण्याच्या संबंधात आवश्यक त्या सगळ्या परवानग्या देखील देण्याची व्यवस्था आम्ही त्यावेळी केली. तर मराठवाड्यातला हा उजवा कालवा सगळ्या दुष्काळी भागाला न्याय देणारा होता. 72 साली या कालव्याचा आग्रह धरत असताना शिवाजीराव पंडित साहेब असतील, सुंदरराव सोळंकी साहेब असतील, त्यावेळच्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी अतिशय आग्रहाने या कालव्याची मागणी केली कारण या भागातलं दैन्य दूर करण्यासाठी तोच एक मार्ग होता. आणि म्हणून आजही या गेवराईमध्ये शिवाजीराव दादांचं नाव लोक काढतात. सुंदरराव सोळंकींना देखील या भागात बिनविरोध निवडून देण्याची किमया त्या काळी आपण सर्वांनी केली. त्यात या सगळ्या भागाचं दैन्य दूर करण्यासाठी या नेत्यांनी आग्रहानं सरकारला त्या ठिकाणी निर्णय घेणं भाग पाडलं. आज मला खात्री आहे की 85 वर्षाच्या या वाढदिवसाच्या दिवशी दादा आपला अनुभव या ठिकाणी सांगतील. आपल्यात आणि अनेक मान्यवर आणि आदरणीय पवारसाहेब यांच्या मध्ये आणि आपल्यात जास्त वेळ थांबणं योग्य नाही पण मी गेले 45 वर्ष शिवाजीराव दादांना आणि त्यांच्या राजकारणाला जवळून पाहिलेलं आहे. राजकारण स्वाभिमानानं करायला पाहिजे, ताटमानेनं करायला पाहिजे, कोणासमोर झुकायचं नाही पण जे योग्य वाटेल ते करायला कधी घाबरायचं नाही ही भूमिका दादांनी आयुष्यभर जपली. हे दादांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आज एवढा मोठा समाज या ठिकाणी एकत्रित आलाय तो दादांच्या आयुष्यभर ताटबाण्याने राजकारण करण्याच्या प्रवृत्तीमुळे आलाय. आज त्यांच्यानंतर या जागी या विधानसभेवर अमरसिंह पंडितांना आपण निवडून दिलं. मधल्या काळात विजयसिंह पंडित या ठिकाणी थोडक्यात काठावर विधानसभेत जायचे राहिले.
अमरसिंह विजयसिंह ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. मला माहिती आहे की ही सभा काही राजकीय नाही आहे, पण स्वार्थ कुणाला सुटत नाही. आणि म्हणून एवढीच अपेक्षा या ठिकाणी करेन की येणाऱ्या 2024 काळात विजयसिंहांना ज्या तडफेनं ते काम करतायत, लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जो सुरू केला, त्यातनं त्यांना 2024 काळात यश मिळेल. आणि मला खात्री आहे की गेवराईच्या विकासाचा पुढचा अध्याय शिवाजीराव दादांचे चिरंजीव विजयसिंह पंडित हे पुढचा अध्याय सुरू करतील आणि आणखीन हा प्रदेश विकासाकडे नेण्याचं काम करतील. मी पुन्हा एकदा दादांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.